अधिवेशन कधी त्या ठिकाणी जास्त दिवसाचं असेल तर त्या ठिकाणी तपशीलवार चर्चा त्या अधिवेशनात करता येते आणि राज्य सरकारला त्या ठिकाणी निर्णय घ्यायला भाग पाडतो। आता आपण बघाल की आता कोरोना जवळपास आटपत आलाय, त्याचबरोबर लसीकरण त्या अधिवेशनात उपस्थित असणारे आमदार असतील अधिकारी असतील यांचं झालेलं आहे, त्याच्यामुळे तीही अडचण नाही। त्याच्यामुळे कोरोनाचं कारण सांगत त्या ठिकाणी अधिवेशन आटपण्याचंही कारण नाही। आता कोरोना आज उद्या वाढेल की नाही मला माहित नाही, कारण अधिवेशन जर कमी करायचं असेल तर उद्या आकडेवारीवर पण परिणाम त्या ठिकाणी होईल। परंतु माझी अशी विनंती आहे, महत्वाचे चार पाच विषय आज राज्याच्या जनतेसमोर आहेत। आज ओबीसी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय, मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन महाराष्ट्रात उभी आहेत, पदोन्नतीच्या आरक्षणासंदर्भात दलित समाजामध्ये संतप्त भावना आहे। त्याच्यामुळे सामाजिक विषय एका बाजूला आहेत, त्याचबरोबर वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्णपणे आर्थिक घडी राज्याची विस्कळीत झाली, त्यामुळे त्याही संदर्भात पुन्हा उद्योगधंदे चालू होऊन रोजी रोटी नोकऱ्या यांच्या माध्यमातून स्थिरता आणण्याची आवश्यकता आहे। बी बियाण्यांचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, वादळानं त्या ठिकाणी कोकण उद्ध्वस्त झालाय आणि हे सगळे प्रश्न विधिमंडळाच्या सभागृहात चर्चेस येणं अत्यंत आवश्यक आहे, ज्या आधारे सरकारला निर्णय घेणं सोपं त्या ठिकाणी होऊ शकतं। आणि म्हणून मला वाटतं कुठलीही पळवाट न काढता सरकारनी जास्तीत जास्त दिवसीय अधिवेशन घ्यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे। नाही, कमीत कमी 15 दिवसाच्या वर तरी अधिवेशन व्हायला हवं, आमची बैठक होईल आणि त्या बैठकीत पक्षाच्या वतीनं किंवा विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी आणि मी अशा पद्धतीनं निश्चित किती वाढवावा या संदर्भात उद्या बैठकीत आम्ही भूमिका घेऊ। मला वाटतं 16 जून पासून आंदोलन आशा वर्कर्सनी पुकारलंय आणि या कोरोना काळामध्ये मोलाची कामगिरी आशा वर्करनी त्या ठिकाणी जबाबदारीनं बजावली। आज त्यांच्या अत्यंत रास्त आणि माफक मागण्या आहेत, 70,000 संख्येनं मोठ्या प्रमाणावर आशा वर्कर्स काम करतात की आम्हाला 500 रुपये प्रतिदिन द्या, 18,000 आसपास त्या ठिकाणी पगार द्यावा आणि आजारी असताना आम्ही जर त्या ठिकाणी कामावर नसू तर आमचा पगार कापू नये, कारण एक तर तुटपुंजा पगार त्या ठिकाणी मिळतो आणि जर कोरोना काळात आमच्यातलं कोण मृत्यू पावलंय त्यांना त्या ठिकाणी शासकीय कर्मचारी म्हणून सामावून घ्यावं त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीला, अशा प्रकारच्या अत्यंत माफक अपेक्षा आहेत। त्याचबरोबर 10-10 महिने वर्षभर त्यांचा पगार प्रलंबित आहे, तो विनाविलंब त्या ठिकाणी द्यावा आणि मला वाटतं ह्या सगळ्या मागण्या या ठिकाणी तात्काळ मान्य करण्याची आवश्यकता आहे, कारण आपण बघाल याचं गांभीर्य शासनाच्या लक्षात येते की नाही मला कळत नाही की ग्रामीण भागावर मोठ्या प्रमाणावर रुग्णांवर उपचार करणं लसीकरण करणं यामध्ये साऱ्या भूमिका या आशा वर्कर्स त्या ठिकाणी पार पाडत असतात आणि आता लसीकरण प्रक्रियेमध्ये जर त्यांचा सहभाग असेल आणि ते जर आंदोलनावर असतील तर विपरीत परिणाम लसीकरणावर होईल। मला वाटतं संवेदनशीलतेनं या ठिकाणी शासनानं तात्काळ यावर निर्णय घेण्याची अपेक्षा आहे, तो घ्यावा अशी माझी विनंती आहे। एका बाजूला त्या ठिकाणी अजित पवार साहेब धमकावणी देतात, संपावर गेलात तर आम्ही त्या ठिकाणी तृतीय आणि चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी काम चालवून घेऊ आणि दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशीलतेनं त्या ठिकाणी बोलतात की आशा वर्कर्सचं ऋण आम्हाला विसरता येणार नाही। मग या दोघातलं खरं काय आणि त्यामुळं सरकारची भूमिका सुद्धा या संदर्भात आली पाहिजे आणि तात्काळ त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या त्या ठिकाणी मान्य कराव्यात अशी माझी मायबाप सरकारला या ठिकाणी विनंती राहील। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे